नमस्कार, मी माधुरी कुमकर, आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। जुन्नर तालुक्यात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे पिंपळगाव जोगा पाटबंधारे विभागाचे कार्यालय हे जुन्नर तालुक्यातून नगर जिल्ह्यात गेल्याची। हे कार्यालय जुन्नरमधून नगर जिल्ह्यात जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके यांनी आळेफाट्याच्या मध्यवर्ती ठिकाणी 6 दिवस झाले ठिय्या आंदोलन पुकारलंय। 6 दिवस झाले तरीही हे आंदोलन अद्याप सुरूच आहे, मात्र या आंदोलनाची संबंधित प्रशासनाने दखल का घेतली नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्वतःच्या कुटुंबाबरोबर जुन्नर तालुक्यातील अनेकांचा पाठिंबा अतुल बेनके यांच्या या आंदोलनाला मिळाला आहे, मात्र या आंदोलनातून नक्की काय मार्ग निघणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे। आपला आवाज प्रतिनिधी कैलास बोडके, आळेफाटा। जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।